नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण आज मराठी या विषयातील पाठ क्रमांक तेवीस परिवर्तन विचारांचे प्रश्न आणि उत्तरे पाहूया तर चला सुरुवात करूया प्रश्न पहिला चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा अ अजय अस्वस्थ का झाला उत्तर सहलीच्या दिवशी सकाळी तो सहलीची तयारी क तयारी करीत असताना भिंतीवरची पाल चुक चुकली घराबाहेर पडताना मांजर अडवे गेले बसचा टायर पंक्चर झाला मित्राचा पाय मुरगळला आई म्हणते त्याचप्रमाणे अपशकून झाल्यामुळे या घटना घडल्या तर नसतील असा विचार अजयच्या मनात आला त्यामुळे तो अस्वस्थ झाला आ कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी हे सरांनी अजयला कसे पटवून दिले उत्तर विज्ञानाने खूप प्रगती केली आहे खुलचट व बिनबुडाच्या कल्पना धरून बसू नये अशास्त्रीय विचार करू नये पाल खाताना आवाज करणारच व मांजर सजीव असल्यामुळे इकडे तिकडे फिरणारच अनकुचीदार वस्तू रुतल्यामुळे टायर पंक्चर होतो अपशकोन वगैरे काहीही नसते तसेच कोणताही वार वाईट नसतो हे सरांनी अजयला पटवून कोणत्या कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात उत्तर सगळे वार चांगलेच असतात ज्या दिवशी आपण वाईट काम करू दुसऱ्याला त्रास होईल असे वागू किंवा दुसऱ्याची मने दुखू तो दिवस तो वा, तो वार वाईट म्हटला पाहिजे ज्या दिवशी आपण वाईट वर्तन करू त्या दिवसाला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात प्रश्न दुसरा अजयचे मत परिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा उत्तर सहलीच्या दिवशी सकाळी आवारताना अजयच्या अजयच्या भिंतीवरची पाल चुकचुकली अजय बाहेर पडताना मांजर अडवे गेले आईच्या मताप्रमाणे हे अपशकून झाले असे अजयला वाटले तो नाराज झाला तशातच बस पंक्चर झाली व बसमधून उतरताना अजयच्या मित्राचा पाय मुरगळला अपशकून झाल्यामुळे हे प्रसंग घडले असावेत असे अजयला वाटले या विचाराने तो अस्वस्थ होता आपल्या मनातील शंका त्याने सरांना बोलून दाखवली संध्याकाळी परतल्यावर सरांनी त्याला समजवले की अपशकून वगैरे काहीही नसते अशास्त्रीय व निरर्थक विचार करू नये कुठलाही वार वाईट नसतो जेव्हा आपण वाईट वर्तन करतो तो दिवस वाईट समजावा अजयला सरांचे म्हणणे पटले अजयचे मत परिवर्तन झाले व तो आनंदाने घरी परतला प्रश्न तिसरा कोण कोणास व का म्हणाले ते सांगा अ आपली सहल आपली सहल नीट पार पडेल ना उत्तर असे अजय सरांना म्हणाला कारण अपशक अपशकुनामुळे बस पंक्चर झाली आणि मित्राचा पाय मुरगळला अशी शंका अजयच्या मनात आली होती आ तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस उत्तर असे सर अजयला अजयला म्हणाले कारण अजयच्या मनात आलेले अशास्त्रीय विचार सरांना दूर करायचे होते शब्दांशी खेळू या शब्दांशी अ खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा अ मैदान गाजवणे वाक्य अभिजित हा उत्कृष्ट बॅडमिंटन बॅडमिंटनपटू आहे की दरवेळेला तो मैदान गाजवतो आ एका पायावर तयार असणे वाक्य हॉटेलमध्ये जेवायला जाऊया म्हटले की सोनाली नेहमी एका पाया पायावर तयार असते ई कपाळावर आठ्या पसरणे वाक्य गणितमध्ये आरतीला कमी गुण मिळाले हे ऐकताच बाबांच्या कपाळावर आट्या पसरल्या ई मन खट्टू होणे वाक्य या वर्षी सुट्टीत फिरायला जायला मिळणार नाही हे ऐकताच कोमलचे मन खट्टू झाले ई बीन हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खालील आकृतीत दिलेले आहेत हे शब्द अभ्यासा त्यानुसार गैर हा उपसर्ग उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यामध्ये लिहा तुम्ही पाहू शकता गैरहजर गैर हा शब्द वापरून पुढील शब्द तयार केलेले आहेत तर पहा गैरवर्तन गैरसोय गैरसमज गैरप्रकार गैरवाजवी गैर लागू ई झपझप या शब्दातून चालण्याची रीत समजते तसेच खालील शब्दातून कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा एक भरभर चालणे खाणे बोलणे आवरणे फाड फाड बोलणे मारणे भांडणे धबधब वाजणे मारणे पटपट खाणे चालणे बोलणे करणे धाडधाड येणे जाणे वाचणे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व व्हिडिओ शेवटपर्यंत